बालमित्रांनो, कुणाचा वाढदिवस असेल किंवा अजून आपल्याला कुणाला काही चांगल्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आपल्याला नेहमी काही ना काहीतरी डोक्यामध्ये आपल्या कल्पना असतात की आपण काय करायचं काय नाही. तर ग्रीटिंग हे आपण एकमेकांना नेहमी देत असतो, भेटकार्ड ज्याला आपण म्हणतो. ते भेटकार्ड तयार करताना आपल्याजवळ दरवेळेस वेगवेगळ्या काही ना काहीतरी कल्पना असतात. आज मी तुम्हाला असंच एक भेटकार्ड तयार करायला शिकवणार आहे. आपल्या घरामध्ये ह्या वस्तू नेहमी असतात, त्या कोणत्या कोणत्या ते मी तुम्हाला आता दाखवते आणि त्यापासून हे भेटकार्ड कसं तयार होतं हे सांगते. बघा, आपल्याकडे ही पेन्सिल असते, हे शार्पनर असतं, फेविकॉल आहे, एक कागद असतो आणि ही रंगपेटी. बघा, ह्याच्यापासून आपण कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवते. आता बघा, ही जी पेन्सिल आहे ती अशी इथे मी चिरून ठेवली आहे. आता अजून मी बघा, ही अशी जेव्हा आपण पेन्सिल चिलत असतो त्यावेळेस हा असा पेन्सिलीचा जो वरचा भाग असतो तो इथे कट होत असतो. बघा, दिसतं आहे सगळ्यांना. अजून आपण थोडासा एक भाग, अजून एक पेन्सिल आपण थोडीशी करून घेऊयात. हा आपण पेन्सिल छिलताना जो वेस्टेज भाग आहे तो सुद्धा आपल्याला वापरता येतो. बघा, आपल्याकडे पेन्सिल असल्यानंतर आता आपण काय करणार आहोत हे बघा. हे जे आकार आहेत ते असे आपल्याजवळ तयार आहेत. आता ह्या आकारांना मी काय करणार आहे, मी फेविकॉलनी हा जो माझ्याकडे ग्रीटिंगसाठी मी वापरलेला कागद आहे तो आहे A4 साईजचा. त्याला मी इथे अशी घडी केली आहे. बघा, आता मी काय करणार आहे, ही जी पेन्सिलीनी करून ठेवलेला आहे त्याला फेविकॉल लावणार आहे आणि ते इथे चिटकवणार आहे. बघा, हे व्यवस्थित चिटकवण्यासाठी आपल्याला फेविकॉल सगळ्या बाजूनी लावायचा आहे. बघा, दिसतं आहे मी लावतीये तर सगळ्यांना. आधी मी पेन्सिलला पूर्ण बंद करून घेतलं आणि आता हे सगळं चिटकवती आहे. किती सुंदर तयार होणार आहे बघा. हां, हे बघा, हे मी इथे चिटकवलं. आता मी ह्याला पण इथे चिटकवणार आहे. बघा, आता हे चिटकवताना मी काय करणार आहे, हे मी असं इथे चिटकवणार आहे आणि हे मी इथे असं चिटकवणार आहे. बघा, मी काय तयार करतीये. तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर लक्षात येणार आहे की आपण काय तयार केलं आहे. दिसलं सगळ्यांना हे असं चिटकवलेलं मी. बघा, आता मी माझं हे चिटकवून झाल्यानंतर मी आता ह्याच्यावर शुभेच्छा पण लिहिणार आहे आणि ह्याला बघा, आता मी आता हे छान चिटकलं की नाही. बघा, आता मी काय केलं, एक हिरव्या रंगाचा तेलकट खडू किंवा स्केच पेन तुम्ही काही पण घेऊ शकता. बघा, आता याला काय केलं मी, इथून असे एक बेट काढले. दिसते आहे तुम्हाला, त्याचबरोबर त्याला इकडे पान काढलं आणि इकडे पण एक पान काढलं. याला पण मी असं पान काढलं आणि इकडे पण मी एक पान काढलं. बघा, आता एक पिवळा रंग घेतला आणि ह्या पिवळ्या रंगाने मध्ये खूप छान असा एक गोल तयार केला की जो की माझा फुलाचा मधला भाग तयार झाला आणि ते फूल तयार झालं. आता बघा, माझ्याकडे असलेल्या पेन्सिलीनीच मी इथे हे चिटकवलं आहे, त्याचं फुलपाखरू तयार केलं. बघा,
किती छान झालं हे, दोन फूल आणि दोन फुलपाखरू इथे छान तयार झाले। आता मला हवे असेल तर मी इथे गवत पण काढू शकते। गवतामध्ये आलेली ही फुलं आहेत असं पण आपण दाखवू शकतो। बघा, आणि आपल्याला ज्याला कोणाला ह्या ग्रीटिंगमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणा, संक्रांतीच्या, दिवाळीच्या, कुठल्याही शुभेच्छा आपण देऊ शकतो। आवडलं तर तुम्हाला ग्रीटिंग।